नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी पूनम चौगुले। सुरुवातीला एक नजर टाकूया दिवसभरातील ठळक घडामोडींवर। सोमवारपासून लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याचे निर्बंध कायम ठेवले तर जिल्ह्यातील मंत्र्यांनी आणि प्रशासनाने व्यापारी वर्गाच्या तोंडाला पानं पुसली ही भावना वाढीस। सर्व दुकानं सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर व्यापारी ठाम। कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी बसवण्यात आलेली गॅस दाहिनी गेल्या महिन्याभरापासून बंद। गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवे 1614 कोरोना रुग्ण, 2038 जणांना डिस्चार्ज, तर आजची मृत्यू संख्या 25। आजचा पॉझिटिव्हिटी रेट 7.51%। कोल्हापूरच्या बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक वाढली, तुलनेने उठाव होत नसल्याने दररोज 30 ते 40% भाजीपाल्याची होतीये नासाडी। आणि कच्च्या मालाच्या प्रचंड दरवाढीमुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत, केंद्र शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची व्यावसायिकांची मागणी।